नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 15/6/2020 आजपासून आपण ऑनलाईन टीचिंग चालू करणार आहोत। मी ममता लांडगे, मी मराठी विषयाची शिक्षक आहे। तुम्हाला आता मी इथून पुढे मराठी विषय शिकवणार। तुम्ही आता UKG मधून फर्स्टमध्ये गेले तर आपल्याला सुरुवात करताना मुळाक्षरापासून सुरुवात करायची आहे। म्हणजे आपण जर समोरासमोर टीचिंग करत असतो तर कुणाला कमी येतं, कुणाला जास्त येतं, कुणाला काही येत नाही, तर हे आपल्याला लक्षात येत असतं आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगत असतो किंवा तुमचे प्रॉब्लेमसुद्धा आम्ही समोरासमोर असल्यानंतर पटकन सॉल्व करू शकतो। पण आता हा लॉकडाऊनचा पिरियड आहे, आपण सगळे घरामध्ये आहोत आणि आपण ऑनलाईन टीचिंग का करत आहोत तर आपल्या आपल्या सुरक्षेसाठी, तुमच्या सुरक्षेसाठी। हां, आणि मग हीच गोष्ट लक्षात घ्यायची। आणि जो व्हिडिओ मी टाकणार आहे तो व्हिडिओ 2-2, 3-3 वेळेस पाहायचा आहे। आणि मुळाक्षरं जरी असली, बऱ्याच जणांना वाटतं की काय मुळाक्षरापासून सुरुवात केली, पण आपला सिलेबसच तो आहे। आपण वाक्यही नंतर नंतर आपल्याला वाक्यही घ्यायचे आहेत, नंतर आपल्याला 2-3 वाक्य लिहायलाही शिकवायचे आहेत। म्हणजे हा सर्वच आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे, पण आपल्याला सुरुवात मुळाक्षरापासून करायची आहे की सर्व मुले समान आहेत या हे डोक्यात ठेवून आपण सुरुवात करणार आहोत। आणि मुळाक्षर जरी मी शिकवत असली तरी बेस हा आपला मराठी वाचनाचा लिखाणाचा बेस मुळाक्षर आहेत। त्यामुळं आपण एक लक्षात घ्यायचं की जरी मी मुळाक्षर शिकवायले तरीही तुम्ही तो व्हिडिओ 3-3, 4-4 वेळेस पाहायचा, तो अभ्यासायचा, जो होमवर्क दिला तो करायचा। नंतरही आपण वाक्य घेणार आहोत ते वाक्याचा अभ्यास पण तसाच करायचा आहे। हे कधीपर्यंत? जोपर्यंत आपली ऑनलाईन टीचिंग आहे तोपर्यंत। नंतर आपण शाळेत आल्यावरही अशाच प्रकारचा आपल्या जसं बुकमध्ये दिलं आहे त्याच प्रकारात घेणार आहोत, आताही त्याच प्रकारात घेणार आहोत। फक्त फरक इतकाच आहे की तुम्ही शाळेत आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की होमवर्क केला का नाही तो करा, हे बोलू शकतो। पण आता तुमचे आई वडील आहेत, वडील तुमचे बरेच पालक बाहेर ड्युटीला हे जातात, तरीही पालकांनी जो व्हिडिओ मुलांना बघताना थोडीशी मदत करायची आणि त्यांना गायडन्स करायचं आणि सांगायचं की अभ्यास कर आणि थोडंसं अभ्यासाकडे त्यांच्या लक्ष द्यायचं, तेवढीच आमची मदत करा। आणि मुलांनीही हे मनावर घ्यायचं, तुम्ही छोटे आहेत मला मान्य आहे, पण तरी तुम्ही हे मनावर घ्यायचं अभ्यास करण्याचा। आणि आजपासून आपण ऑनलाईन टीचिंग चालू करणार आहे, यापूर्वी तुम्हाला सूचना दिली होती। तर मराठी विषयामध्ये आपण सुरुवातीला मुळाक्षरं शिकणार आहोत आणि मुळाक्षराचे दोन भाग असतात, एक स्वर आणि व्यंजन। तर स्वर कोणते आहेत? अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, रू, ए, आय, ओ, औ, अम, आहा। आणि आणखी दोन स्वर वाढलेले आहेत, दोन वर्ण वाढलेले आहेत, जे इंग्रजी अक्षरामधून आलेले आहे, जे इंग्रजी शब्दांमधून आलेले, ॲ आणि अ। जसं आपण कॅट, बॅट, बॉटल असं म्हणतो तर ती यातून तयार झालेले शब्द। त्यानंतर व्यंजन पहा, क, ख, ग, घ, न, याचा ज्ञ पण नाही आणि न पण नाही, तर ञ असा उच्चार करायचा आहे। च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, ठ, ड, ढ, न, प, भ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ, असे ही मुळाक्षरे, स्वर आणि व्यंजन। आता ह्या आज आपण
स्वरांचा अभ्यास करणार आहोत चित्रासहित। म्हणजे चित्र दाखवल्यानंतर तुम्हाला आणखी क्लियर होईल अ म्हणजे काय, आ म्हणजे काय, आणि तुम्हालाही छान वाटेल अभ्यास करत असताना। तर स्वर पहा, परत एक वेळेस मी स्वर आणि स्वर आणि व्यंजन आता वाचून झालं, पण परत एक वेळेस स्वर सांगते। अ अननसाच, आ आवळ्याच, ई इमारत, ई इडीलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस, रू ऋषी, ए एडका, ऐ ऐरण, ओ ओझेवाला, औ औषध, अम अंबारी, आणि अला विसर्ग आहा। अच्या पुढं जे दोन टिंब असतात त्याला विसर्ग म्हणतात, आणि हे कधी विसरायचं नाही की त्या दोन टिंबांना विसर्ग म्हणतात। अला विसर्ग आहा हे अगदी शेवटपर्यंत, म्हणजे तुमचं पूर्ण शिक्षण झालं आणि शिक्षणाच्या नंतर तुम्हाला नोकरी लागली तरी अचानक कोणीही विचारू शकतं की ते दोन टिंब म्हणजे काय असतात, तर अला विसर्ग आहा। आणि तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन इंग्रजी वर्णमालेतून आलेले वर्ण आहेत ए आणि अ, जसं बॅट कॅट बॉटल कॉटन ऑफिस हे शब्द तयार होतात। तर हे आता तुम्हाला स्वर लक्षात आलीच असतात, आणि ह्या स्वरांना चित्ररूपानं आपण दाखवलेलं आहे। आता तुम्हाला एक मी चार्ट दाखवते, त्यावरून परत एक वेळेस आपण हे म्हणू। अ अननसाच, आ आवळ्याच, ई इमारत, ई इडीलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस, रू ऋषी, ए एडका, ऐ ऐरण, ओ ओझेवाला, औ औषध, अम अंबारी, आणि अला विसर्ग आहा, आणि ॲ आणि अ हे झाले स्वर। आता ह्या स्वरांचा अभ्यास तुम्ही घरी करायचा आहे, आणि तोच तुमचा होमवर्क आहे। तर तीन तीन वेळेस हे सर्व स्वर तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि म्हणायचे आहेत, म्हणजे म्हणत म्हणत लिहिल्यानंतर तुम्हाला आणखी त्याची प्रॅक्टिस होईल, आणखी सराव होईल, आणि ते चांगली पाठ होताल। जरी तुम्हाला पाठ असली तरीही ते करायचं आहे। सांगितलेला अभ्यास मी अगोदरच म्हणलं, रोजच्या रोज तुम्हाला करायचा आहे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या तासाला आपण व्यंजन पाहणार आहोत, पण त्या अगोदर तुमचे स्वर दोन दोन तीन तीन वेळेस पाहून झाले पाहिजे। जर काही प्रॉब्लेम असा असले तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, म्हणजेच आपल्या शाळेचा जो ग्रुप आहे क्लास वाईज केलेला, त्यावर तुम्ही तुमच्या शंका विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। पण त्या अगोदर तुम्ही दोन दोन तीन तीन वेळेस हे व्हिडिओ पहा, आणि त्यानंतर तुमचं शंका निरसन होऊन जाईल त्या व्हिडिओ पाहत असताना, आणि मुलांनाही सोपं जाईल। तर छान अभ्यास करा। ओके, थँक्यू।